माझ्या नव या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील विषय गणित वर्ग चौथा घटक कालमापन यामध्ये आपण पाहणार आहोत घड्याळ वाचन या ठिकाणी एक घड्याळ आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आणि या घड्याळामध्ये किती वाजले आहेत तर या घड्याळामध्ये तास काटा एक व दोनच्या दरम्यान व मिनिट काटा सहावर आहे म्हणजेच या घड्याळामध्ये एक वाजून तीस मिनिटे झाली आहेत खालील घड्याळात दिसणारी वेळ व तास मिनिटात लिहा पहिल्या घड्याळामध्ये तास काटा एक व दोनच्या दरम्यान व मिनिट काटा नऊवर आहे म्हणजेच घड्याळामध्ये एक वाजून पंचेचाळीस मिनिटे झाली आहेत दुसऱ्या घड्याळामध्ये तास काटा दोन व तीनच्या दरम्यान व मिनिट काटा सातवर आहे म्हणजेच या घड्याळामध्ये दोन वाजून पस्तीस मिनटे झाली आहेत तिसऱ्या घड्याळामध्ये तास काटा दहाच्या पुढे मिनिट काटा तीनवर आहे म्हणजेच या घड्याळामध्ये दहा वाजून पंधरा मिनटे झाली आहेत चौथ्या घड्याळामध्ये काटा तीनच्या पुढे मिनिट काटा आठवर आहे म्हणजेच या घड्याळामध्ये तीन वाजून चाळीस मिनटे झाली आहेत पाचव्या घड्याळामध्ये तासकाटा सातच्या पुढे आणि मिनिट काटा, काटा दोनवर आहे म्हणजेच या घड्याळामध्ये सात वाजून दहा मिनटे झाली आहेत सहाव्या घड्याळामध्ये तासकाटा तीनच्या जवळ आणि मिनिट काटा आहेत अकरावर म्हणजेच या घड्याळामध्ये दोन वाजून पंचावन्न मिनटे झालेली आहेत सातव्या घड्याळामध्ये तासकाटा नऊच्या पुढे मिनिट काटा आठवर आहेत म्हणजेच या घड्याळामध्ये नऊ वाजून चाळीस मिनटे झाली आहेत तर शेवटच्या तास तासकाटा बारा आणि एकच्या मधामध्ये तर मिनिट काटा वर आहेत म्हणजेच या घड्याळामध्ये बारा वाजून पंचवीस मिनिटे झाली आहेत खाली दिलेली वेळ वाचून घड्याळात काट्यांची स्थिती कशी असेल ते दाखवा तर पहिल्या घड्याळामध्ये पाच वाजून दहा मिनटे हे आपल्याला दाखवायचं आहे तर या ठिकाणी तास काटा पाच वर आणि मिनिट काटा दोन वर तर दुसऱ्या कड्यामध्ये बारा वाजून पंधरा मिनिटे ही वेळ आपल्याला दाखवायचा आहे त्यासाठी तास तासकाटा बाराच्या पुढे व मिनिट काटा तीनवर करायचा आहे तर तिसऱ्या कड्यामध्ये आठ वाजून पस्तीस मिनिटे ही वेळ आपल्याला दाखवायची आहे यासाठी तासकाटा आठच्या पुढे आणि मिनिट काटा सात वर ठेवायचं आहे चौथ्या घड्याळामध्ये चार वाजून पंचवीस मिनटे ही वेळ आपल्याला दाखवायची आहे यासाठी तास काटा चारच्या पुढे आणि मिनिट काटा पाच वर ठेवायचा आहे तर अशा प्रकारे घड्याळाची प्रतिकृती तयार करायची आहे